राजवीर अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपला टॉपिक आहे डिटर्मिनंट. डिटर्मिनंट बरोबरच आज आपण क्रॅमर्स रूल्स हे सुद्धा पाहणार आहोत आणि या दोघांवरती आधारित आपल्याला प्रॉब्लेम सेट 1.3 हे आज पाहायचे आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण जर आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे. लेट्स स्टार्ट अवर टॉपिक डिटर्मिनंट. ओके, डिटर्मिनंटला मराठीमध्ये निश्चय म्हणतात आणि डिटर्मिनंट हा डी या अक्षराने दाखवला जातो. ओके, डिटर्मिनंट हा डी या अक्षराने दाखवला जातो, यालाच मराठीमध्ये निश्चय असे म्हणतो आपण. तर आपल्याला डिटर्मिनंट दाखवताना डिटर्मिनंट हा दोन रो आणि दोन कॉलम या प्रकारे दाखवला जातो. हे जे मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे, या मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशनलाच आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये टू रोज आहेत, म्हणजे ह्या दोन ओळी आहेत ए बी आणि ही सी डी. ओके, आणि टू कॉलमसुद्धा आहेत, जसे की ए सी बी डी हे दोन कॉलम आहेत. म्हणजेच याची जी ऑर्डर आहे या डिटर्मिनंटची, ही डिटर्मिनंटची ऑर्डर टू आहे. टू ऑर्डर कशी आहे तर याच्यामध्ये टू रोज आहेत आणि टू कॉलम आहेत, म्हणून ह्याची ऑर्डर टू आहे. ओके, तर हा डिटर्मिनंट दाखवताना जनरली कॅपिटल लेटर्समध्ये, इंग्लिशमधील जे अल्फाबेटर आहेत त्याच्यामधील कॅपिटल लेटर्समध्ये हा दाखवला जातो. परंतु आपण दाखवताना हा डी या लेटरने दाखवूया. ओके, डिटर्मिनंट सॉल्व्ह करणं किंवा त्याची व्हॅल्यू काढणं सिम्पल आहे. याच्यामध्ये सॉल्व्ह करताना नेहमी अगोदर या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. परंतु क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना नेहमी ए आणि डी या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन सुरुवातीला करायचं आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन अगोदर कोणाचं करणार, ए मल्टिप्लाय डी मायनस, या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युलाज आहे तसा, याच्यामध्ये मायनस साईन घ्यायचं आहे मध्ये, आणि नंतर राहिलेल्या टू टर्म्सचं मल्टिप्लिकेशन मीन्स सी मल्टिप्लाय बी, मीन्स सी मल्टिप्लाय बी. जर आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला त्याच्या व्हॅल्यू मिळतील आणि त्या व्हॅल्यू म्हणजेच काय असतील तर तो डिटर्मिनंट असेल. ओके, एक्झाममध्ये खूप वेळेस एक्झाममध्ये हे अशा टाईपचं एक्झाम्पल एक मार्क किंवा दोन मार्कासाठी अशा टाईपनं विचारलं जातं. ओके, सिम्पल आहे, आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल फर्स्ट, डिटर्मिनंट 2, 4, 5, 7. ओके, या टाईपचं एक एक्झाम्पल आहे आणि आपल्याला या ठिकाणी म्हटलेलं असेल फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, और कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ओके, तर सॉल्व्ह करताना सुरुवातीला काय, वरती सांगितलेल्याप्रमाणे. ओके, सुरुवातीला या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आणि मल्टिप्लिकेशन करताना नेहमी आपल्याला या दोघांचंच करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आपल्याला त्याची व्हॅल्यू चुकणार आहे. ओके, सुरुवातीला 2 आणि 7 मल्टिप्लिकेशन मीन्स डी इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 7, मायनस साईन दिस मायनस साईन, नेक्स्ट वन 5 मल्टिप्लाय दिस वन 4. ओके, देन 2 मल्टिप्लाय 7, 7 टू जा 14, मायनस 5 4 जा 20. ओके, मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट 14 - 20, सॉरी वी सबट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर. ओके, मीन्स 20 - 14, 6, अँड गिव लास्ट बिगर नंबर साईन. ओके, दिस इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. चला तर आता आपण पाहणार आहोत क्रॅमर्स रूल, आणि क्रॅमर्स रूल हा पूर्णपणे क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करणे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय यांच्या किमती काढायच्या आहेत. तर याच्यासाठी आपण ज्या प्रकारे प्रॉब्लेम सेट 1.1 आणि प्रॉब्लेम सेट 1.2 सॉल्व्ह केले आहे, त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सुद्धा क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करायचा आहे. आणि क्रॅमर्स रूल सॉल्व्ह करून याच्यामध्ये आपल्याला एक्स आणि वाय याच्याही व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत. म्हणजे एक्स आणि वाय या इक्वेशन जे आहेत, जे दोन टू लिनियर इक्वेशन्स असतील आपल्याला दिलेले. ओके, तर याच्यामध्ये ते सॉल्व्ह करून आपल्याला एक्स आणि वाय यांचे व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत. तर सुरुवातीला हे सॉल्व्ह करताना आपण ह्याचं जनरल फॉर्म पाहूया, म्हणजे सुरुवातीला हे स्टेप्स आहेत याच्या, की हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं जातं ते. ओके, नंतर आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये याच्यावरती डिपेंड काही एक्झाम्पल आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. सुरुवातीला आपण क्रॅमर्स रूल कसा सॉल्व्ह करायचा आहे किंवा कसा सॉल्व्ह करायचा याच्यामध्ये एक्झाम्पल हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. सुरुवातीला एक्झाम्पल जे दिलेलं असेल, आपल्याला दोन इक्वेशन दिलेले असतील लिनियर इक्वेशन. ओके, तर ते आपल्याला या फॉर्ममध्ये, याचे स्टँडर्ड फॉर्ममध्ये, म्हणजे एक्स आणि वाय हे लेफ्ट साईडला असतील आणि कॉन्स्टंट टर्म ही राईट साईडला असेल, असे आपल्याला दोन एक्झाम्पल दिलेले असतील. म्हणून मी या ठिकाणी दोन एक्झाम्पल लिहिले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन, म्हणजे हे जनरल फॉर्ममध्ये लिहिले आहेत, आणि इथं ए वन बी वन सी वन हे म्हणजेच इक्वेशन वनसाठी दिलेले कोइफिशियंट्स आहेत. बी टू हा ए टू बी टू आणि सी टू हे इक्वेशन टूमधले कोइफिशियंट आहेत. या ठिकाणी ए वन बी वन ए टू बी टू हे एक्स आणि वाय ह्या दोघांचे काय आहेत, हे कोइफिशियंट आहेत. ओके, तर आपल्याला हे दिलेल्या इक्वेशन्सवरून, याच्यावरून आपल्याला यांच्या व्हॅल्यूज कोइफिशियंट यांचे खाली लिहायचे आहेत.
म्हणजे आपल्याला एक्सचा कोएफिशिएंट कोण आहे म्हणजे तो ए वन असणार आहे, तो खाली घ्यायचा आहे या ठिकाणी. ओके, सर्वांचे ह्या तिघांचे या ठिकाणी तीनही कोएफिशिएंट या ठिकाणी लिहिलेले आहेत. नंतर या तीनही कोएफिशिएंट या ठिकाणी लिहिलेले आहेत. ओके, एक्स वाय आणि सी वनसाठी सर्व किमती त्याच्या. नंतर डी, याच्यावर आता सुरुवातीला आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तर डिटर्मिनंट घेताना सिंपल आहे, डिटर्मिनंट घेताना आपल्याला ह्याच्यामध्ये सी वन आणि सी टू व्हॅल्यू घ्यायचे नाही, त्याच्यामध्ये फक्त ए वन आणि ए टू म्हणजे एक्स आणि वाय या दोघांचे कोएफिशियंट या ठिकाणी घ्यायचे आहेत. म्हणजेच ए वन बी वन आणि ए टू बी टू या दोन किमती घेतलेल्या आहेत. डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतोच, डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि नंतर ए वन मल्टिप्लाय बी टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ए टू मल्टिप्लाय बी वन, ए टू मल्टिप्लाय बी वन, याच्यावर आपल्याला कॅल्क्युलेशन किंवा सबट्रॅक्शन करून याच्यावरून डीची व्हॅल्यू मिळेल. ओके, डीची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला डी एक्स हा काढायचा आहे, याची व्हॅल्यू मिळवायची आहे. डी एक्स काढताना या ठिकाणी एक्स हा सफिक्स आलेला आहे, मग यावेळेस काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी की जे आपल्याला एक्सचे कोएफिशियंट आहेत, मग एक्सचे कोएफिशियंट कोण आहेत, या ठिकाणी ए वन आहे आणि ए टू, तर ह्या दोघांना चेंज करायचं आहे. म्हणजे जो मेन डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये ए वन आणि ए टू हे एक्सचे जे कोएफिशियंट आहेत ह्या दोघांना चेंज करून या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचे आहेत, सी वन आणि सी टू, म्हणजे लास्टच्या किमती ह्या ज्या दोन आहेत ह्या दोन किमती या ठिकाणी घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे तो डिटर्मिनंट, डी एक्स इज इक्वल टू सी वन सी टू, त्यावेळेस बी वन आणि बी टूला चेंज करायचं नाही, या ठिकाणी तो आहे तसंच राहील. पुढे हा डी एक्स सॉल्व्ह करायचा, त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन सी वन मल्टिप्लाय बी टू मायनस, हे मायनस साईन आहेच मध्ये, ए टू मल्टिप्लाय बी वन, सॉरी सी टू मल्टिप्लाय बी वन या ठिकाणी. नंतर याची व्हॅल्यू मिळेल आपल्याला मल्टिप्लिकेशन वगैरे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर. पुढे ज्याप्रमाणे डी एक्स काढलेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला डी वायसुद्धा काढायचं आहे. तर हा डी वाय काढताना हा डी वाय हा वाय सफिक्स आहे, ज्याप्रमाणे आपण एक्स काढताना आपण या ठिकाणी एक्सचे कोएफिशियंट चेंज केले होते, त्याचप्रमाणे आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला डी वाय काढायचं आहे त्यावेळेस डी वाय काढताना आपल्याला वायचे कोएफिशियंट चेंज करायचे आहेत. पण ते डी एक्स ह्या डिटर्मिनंटमधून करायचे नाहीत, ते कुठे करायचे, ह्या डिटर्मिनंटमधून. त्यावेळेस आपल्याला ए वन आणि ए टू आहे तसे राहतील, आपल्याला चेंज कोणाचे करायचे आहेत, वायचे कोएफिशियंट करायचे आहेत. तर वायचे कोएफिशियंट बी वन आणि बी टू आहेत, तर आपण बी वन आणि बी टू याच्या जागी काय लिहिणार आहेत, सी वन आणि सी टू. जेव्हा वाय असेल तेव्हा वायचे कोएफिशियंट चेंज करायचे, ज्यावेळेस एक्स असेल त्यावेळेस एक्सचे कोएफिशियंट चेंज करायचे. एक्सचे कोएफिशियंट चेंज केल्यानंतर वायचे कोएफिशियंट आहे तसे राहतील, वायचे चेंज करताना एक्सचे कोएफिशियंट आहे तसे राहतील, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, याच्यावरून आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येईल. फायनली आपल्याला एक्स आणि वाय काढण्यासाठीच्या दोन फॉर्म्युला आहेत. एक्स काढण्यासाठी डी एक्स बाय डी, ओके, म्हणजे हा डी एक्स घ्यायचा आहे एक्स काढताना डी एक्स, आणि डी वाय वाय काढताना डी वाय, डिवाइड बाय डी या ठिकाणी सुद्धा डिवाइड बाय डी, म्हणजे एक्झाम्पलमध्ये आपल्याला त्याचे व्हॅल्यू काहीतरी मिळालेले असतील. ओके, ते व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, अशा प्रकारे आपल्याला क्रॅमर्स रूलचा यूज करून आपल्याला एक्स आणि वाय याचे व्हॅल्यू काढायचे आहे. नाव लेट स्टार्ट द प्रॅक्टिस सेट 1.3. प्रॅक्टिस सेट 1.3 इज टोटली डिपेंड ऑन क्रॅमर्स रूल्स अँड डिटर्मिनंट. ओके, म्हणजे निश्चय कसा काढायचा त्याच्यावरती आणि क्रॅमर्सचा जो नियम आहे त्याच्यावरती हे पूर्ण प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, फिल इन द ब्लँक्स, म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सिंपल आहे, डिटर्मिनंट दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यू ठेवायचे आहेत. तर डिटर्मिनंटमध्ये काय आहे, सुरुवातीला आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करतो, 3 × 5 अगोदर या दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतो, म्हणजे 3 × या ठिकाणी 5 मायनस, म्हणजे तर मायनस साईन दिलेलंच आहे. नंतर कोणाचं मल्टिप्लिकेशन करणार, 4 × 2, ऑलरेडी आपल्याला 4 या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत, म्हणजे राहिले काय फक्त या ठिकाणी घेण्याचे 2 राहिले, म्हणजे या ठिकाणी आपण 2 × 4 घेऊया. 3 × 5 काय होईल, 3 × 5 = 15 मायनस दिस वन मायनस 2 × 4 = 8 ऑलरेडी गिवन, हे ऑलरेडी आपल्याला दिलेलंच आहे, 15 − 8 ओके 7 फायनल आन्सर काय आलं डिटर्मिनंटसाठीचं, 7. तर हा आहे आपला फर्स्ट एक्झाम्पल. ओके, प्रॅक्टिस सेट 1.3 हे फर्स्ट एक्झाम्पल. नाऊ लेट्स क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 इज दॅट फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट. आपल्याला क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलेलं आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. मराठीमध्ये आपण याला डिटर्मिनंट म्हणजेच निश्चयक, तर आपल्याला या ठिकाणी निश्चयकाच्या किमती काढायच्या आहेत. तर आपल्याला याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आहेत. फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपल्याला माहितच आहे आपण नेहमी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो डिटर्मिनंटसाठी, परंतु आपल्याला या दोघांचं अगोदर मल्टिप्लिकेशन, म्हणजेच −1 × 4 मायनस, आपण मायनसचं चिन्ह आहे डिटर्मिनंटमध्ये, 2 × 7 हे मायनस साईन या −1 आहे. आपण मल्टिप्लिकेशन करूया, −1 × 4 −4 हे मायनस साईन आहे तसं, 2 × 7
40 म्हणजेच या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला इज इक्वल टू या ठिकाणी घेऊया आपण इज इक्वल टू काय मिळाली व्हॅल्यू -4 आणि -14 दोन्हीही मायनस मायनस आहेत दोन्ही मायनस मायनस आहेत म्हणजे दोघांची ॲडिशन होईल म्हणजेच 18 आणि येणाऱ्या ॲन्सरला निगेटिव्ह साईन ओके म्हणजे हा फर्स्ट डिटर्मिनंट नंतर सेकंड एक्झाम्पल याच प्रकारे आहे या ठिकाणी आपल्याला अगोदर मल्टिप्लिकेशन कोणाचं करावं लागेल 5 × 0 ओके मीन्स 5 × 0 मायनस नंतर मल्टिप्लिकेशन कोणाचं करणार -7 × 3 आता 7 साईन मायनस आहे म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल -7 × या ठिकाणी 3 आहे हा आपण ब्रॅकेटमध्ये यूज करू 5 × 0 मायनस -7 × 3 7 × 3 = 21 ओके परंतु हे मायनस साईन आहे म्हणून -21 हे 0 तर आहे 0 तर मायनसही होणार नाही प्लसही होणार नाही हा 0 निग्लेक्ट करून टाकूया म्हणजे तो 0 गेला या ठिकाणी किंवा कॅन्सल करा त्याला न मायनस ब्रॅकेट आहे म्हटल्यानंतर मल्टिप्लिकेशन -× प्लस मीन्स +21 मीन्स फायनल ॲन्सर ऑफ दिस डिटर्मिनंट इज 21 ओके दिस इज एक्झाम्पल नंबर 2 नाव एक्झाम्पल नंबर 3 एक्झाम्पल नंबर 3 सेम कंडिशन आहे फक्त आता या ठिकाणी आपल्याला हे फ्रॅक्शन या फॉर्ममध्ये दिलेलं आहे फ्रॅक्शन फॉर्म जरी असेल तरी आपली प्रोसिजर जी डिटर्मिनंट सॉल्व करायची आहे त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आहे मीन्स मल्टिप्लिकेशन 7/3 मल्टिप्लाय क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/2 ॲज इट इज मायनस साईन नेक्स्ट 3/2 मल्टिप्लाय नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 5/3 ओके देन राईट डाऊन द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस 2 फ्रॅक्शन फर्स्ट ऑफ ऑल ओके मीन्स 7/1 अँड 3/2 6 दिस मायनस साईन ॲज इट इज नेक्स्ट मल्टिप्लिकेशन ऑफ दिस सेकंड फ्रॅक्शन्स दिस 2 फ्रॅक्शन्स मीन्स 3/2 × 5/3 3/5 ओके 3/5 = 15 नेक्स्ट 2/3 = 6 ओके हिअर डिनॉमिनेटर ऑफ बोथ फ्रॅक्शन्स इज इक्वल ओके बोथ फ्रॅक्शन इज इक्वल देअरफोर सेम डिनॉमिनेटर वन्स ओके रिमेनिंग 7 − this term = 15 ओके या ठिकाणी काय प्रोसिजर केले आहे दोघांचा दोन्ही फ्रॅक्शनमध्ये किंवा दोन्ही अपूर्णांकामध्ये दोघांचा छेद समान आहे म्हणून तो एकदाच घेतलेला आहे मग राहिले काय जर छेद समान असेल तर आपण काय करतो अंशामध्ये बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर अंशांची वजाबाकी म्हणजे या ठिकाणी काय आले 7 − 15 ओके डिनॉमिनेटर सेम आहे तो एकदाच लिहिला आहे तसाच 7 − 15 7 × 15 होणार नाही तर आपण काय करूया 15 × 7 केले काय राहिले 8 आणि या ठिकाणी बिगर नंबरमधून आपण स्मॉलर मायनस केलेला आहे म्हणजे या ठिकाणी बिगर नंबर साईन परंतु ह्याला डिवाईड होईल ओके डिवाईड होईल दोनने भाग जाईल ह्याला ओके 2 × 3 = 6 / 8 म्हणजेच फायनल ॲन्सर काय आलं -4/3 ओके दिस इज द फायनल ॲन्सर ऑर रिक्वायर्ड ॲन्सर ऑफ दिस डिटर नाव लेट्स स्टार्ट द क्वेश्चन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे 2 आणि त्यांना आपल्याला क्रॅमर्सचा वापर करून सोडवायचे आहेत क्रॅमर्स नियमाचा वापर करून एक सामायिक समीकरणे सोडवायचं मराठीमध्ये अर्थ आहे तर आपल्याला हे दोन फर्स्ट एक्झाम्पलमध्ये हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत तर या इक्वेशनमध्ये आपण जे आपण पाठीमागे पाहिलं होतं त्याच्या जनरल फॉर्ममध्ये की A1, B1, C1 तर आपल्याला याच्यावरून A1, B1 आणि C1 यांचे व्हॅल्यू लिहायचे आहेत तर आपण इथं A1, B1, C1 याच्या व्हॅल्यू न लिहिता आपण डायरेक्ट त्यांचे कोएफिशियंट या ठिकाणी लिहूया ओके म्हणजे ज्या ठिकाणी A1 काय घेणार A1 3 आहे नंतर B1 म्हणजेच या ठिकाणी म्हणजे वायचा कोएफिशियंट पण हा काय आहे मायनस आहे तर मायनस साईनसुद्धा या ठिकाणी घ्यायचं ज्यावेळेस यांचे मायनस साईन असेल त्यावेळेस त्यांचे मायनस साईनसुद्धा घ्यायचे आणि C1 हा काय आहे या ठिकाणी C1 म्हणजे कॉन्स्टंट टर्म हा 10 आहे आणि आपल्याला अगोदर इक्वेशन सॉल्व करण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहायचं आहे की हा जो 10 आहे किंवा कॉन्स्टंट टर्म जे आहे स्थिरपद हे स्थिरपद राईट साईडला पाहिजे ओके म्हणजे इज इक्वल टूच्या राईट साईडला पाहिजे हे झालं इक्वेशन 1 साठीचे कोएफिशियंट नेक्स्ट इक्वेशन 2 साठीचे A2 काय आहे या ठिकाणी 4 आहे B2 काय आहे 3 आहे आणि C2 हा काय आहे या ठिकाणी 5 आहे आपण याचा यूज करून सुरुवातीला डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करूया डिटर्मिनंटमध्ये आपण काय घेत असतो हे फर्स्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट आहे त्याप्रमाणे घेतो आहे A1 A2 या ठिकाणी A2 सॉरी हां B1
बी टू ओके या वैल्यू अपन त्याच्यामध्ये घेत असतो सुरुवातीला डी साठी मग ए वन बी वन ए टू बी टू तर आपल्याला सुरुवातीला ए वन किती आहे थ्री आहे बी वन किती आहे मायनस फोर आहे मायनस फोर घेतला नंतर बी टू किती आहे बी टू म्हणजे या ठिकाणी सॉरी ए टू म्हणजे या ठिकाणी फोर आहे आणि बी टू हा या ठिकाणी किती आहे थ्री आहे तर आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन थ्री मल्टीप्लाय थ्री थ्री मल्टीप्लाय थ्री मायनस साईन ओके नंतर फोर मल्टीप्लाय दिस मायनस फोर ओके हे मायनस फोर आहे मायनस फोरला मायनस साईन घ्यावं लागेल आणि हे जे मायनस साईन आहे ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आहे ओके थ्री थ्री जा नाईन हे मायनस मल्टीप्लाय हे मायनस 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 काय होणार आहे प्लस होणार आहे आणि फोर मल्टीप्लाय फोर सिक्सटीन म्हणजेच किती झाले सिक्सटीन प्लस नाईन ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली डीची व्हॅल्यू काय मिळालेली आहे या ठिकाणी ट्वेंटी फाईव्ह ओके नेक्स्ट आपण याच्यावरून डी काढलेला आहे डिटर्मिनंट याच्यावरून सुरुवातीला आता पुढे काढायचं आहे डी एक्स डी एक्स काढताना आपल्याकडे रूल काय आहे आपण काय करतो की ज्या फर्स्ट डिटर्मिनंट आहे याच्यामध्ये जे एक्सचे कोइफिशियंट आहेत म्हणजे ए वन आणि ए टू यांना आपण चेंज करतो सी वन आणि सी टूने म्हणजे आपल्याला ए वन आणि ए टू याच्याऐवजी काय लिहायचं सी वन आणि सी टू हे बी वन आणि बी टू हे आहे तसे राहणार म्हणजेच आपल्याला याच्या व्हॅल्यू लिहावं लागतील सी वन काय आहे या ठिकाणी टेन आहे सी वन टेन सी टू फाईव्ह आहे नंतर बी वन जो या ठिकाणी आहे तोच मायनस फोर आणि बी टू थ्री ओके या ठिकाणी मायनस फोर आणि बी टू थ्री या ठिकाणी याला सॉल्व करा टेन मल्टीप्लाय थ्री मायनस फाईव्ह मल्टीप्लाय मायनस फोर ओके मायनस आहे म्हणून मी ब्रॅकेटमध्ये घेतलं त्याला टेन थ्री जा थर्टी मायनस मायनस मल्टीप्लाय मायनस मायनस मल्टीप्लाय मायनस प्लस फाईव्ह मल्टीप्लाय फोर ट्वेंटी म्हणजे काय आली डी एक्सची व्हॅल्यू थर्टी प्लस ट्वेंटी फिफ्टी हा झाला डी एक्स याच्यानंतर पाहणार आहोत डी एक्स नंतर डी वाय सेम ज्या पद्धतीने आपण डी एक्स काढलेलं आहे त्याच पद्धतीने डी वाय डी वाय इज इक्वल टू या ठिकाणी आता जेव्हा आपण डी वाय काढतो त्यावेळेस डी वाय काढताना आपण काय करतो की वायचे जे कोइफिशियंट आहे ते रिप्लेस करतो सी वन आणि सी टूने त्यावेळेस एक्सचे जे कोइफिशियंट आहेत ते आहे तसेच ठेवतो म्हणजेच काय ए वन आणि ए टू म्हणजे आपल्याला या ठिकाणी ए वन आणि ए टू आहे तसेच ठेवायचे या ठिकाणी काय येणार आहे सी वन आणि सी टू ओके यांचे व्हॅल्यू पुट करू ए वन किती आहे या ठिकाणी थ्री आणि ए टू फोर म्हणजेच काय येणार या ठिकाणी थ्री फोर आणि सी वन आणि सी टू टेन आणि फाईव्ह तर या ठिकाणी येईल टेन या ठिकाणी फाईव्ह तर याला सॉल्व केल्यानंतर काय येईल सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करूया थ्री फाय जा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो मी थ्री फाय जा फिफ्टीन मायनस साईन फोर मल्टीप्लाय टेन फोर मल्टीप्लाय टेन फोर्टी ओके नंतर डी वाय इज इक्वल टू काय येणार आहे डी वायची व्हॅल्यू फिफ्टीन मायनस फोर्टी हे होणार नाही फिफ्टीनमधून फोर्टी मायनस होणार नाहीत म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल फोर्टीमधून फिफ्टीन मायनस करावं लागतील म्हणजेच काय राहील मायनस ट्वेंटी फाईव्ह बिगर नंबरचं साईन येईल त्याला ओके हे झाले डी वाय परंतु आपल्याला काढायची एक्सची किंमत कशी काढणार डी एक्स बाय डी फॉर्म्युला आहे आपल्याकडे म्हणजेच डी एक्स किती आहे आपल्याकडे या ठिकाणी फिफ्टी आणि डी किती आहे ट्वेंटी फाईव्ह ओके म्हणजेच इक्वेशन काय मिळेल आपल्याला फिफ्टी डिवाइड बाय ट्वेंटी फाईव्ह फिफ्टी वन जा फिफ्टीन सॉरी ट्वेंटी फाईव्ह वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय टू जा फिफ्टी मीन्स एक्स इज इक्वल टू टू लास्ट डी वाय सॉरी वाय वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी मीन्स व्हॅल्यू ऑफ डी वाय मायनस ट्वेंटी फाईव्ह व्हॅल्यू ऑफ डी ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय मीन्स मायनस वन म्हणजेच लास्ट याच्यामध्ये व्हॅल्यू काय आले एक्स कॉमा वाय इज इक्वल टू एक्स किती मिळाले टू आणि वाय किती मिळालं मायनस वन ओके दिस इज द सोल्युशन ऑफ दिस क्रॅमर्स रूल नाव लेट्स स्टार्ट द एक्झाम्पल नंबर टू एक्झाम्पल नंबर टू सॉल्व करताना आपल्याला अगोदर एक्झाम्पल नंबर हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते पाहिजे जर दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये नसेल स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच कोणता फॉर्म ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी इज स्टँडर्ड फॉर्म ओके आपल्याला हे दिलेलं एक्झाम्पल या फॉर्ममध्ये आहे का ते पाहिजे जर या फॉर्ममध्ये नसेल तर आपल्याला ते या फॉर्ममध्ये करून घ्यायचं आहे मग फर्स्ट एक्झाम्पल पाहूया तसं आहे का तर हे एक्स प्लस वाय थ्री फोर एक्स प्लस थ्री वाय
मायनस फोर आहे, म्हणजे हे फोर आपल्याला या साईडला घ्यावं लागेल कारण कॉन्स्टंट टर्म आहे. तर इक्वेशन काय मिळेल, फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू, हे मायनस फोर आहे या ठिकाणी घेतल्यानंतर इकडे प्लस फोर होईल, हे इक्वेशन नंबर फर्स्ट होईल. नंतर इक्वेशन टूमध्ये पाहू, सुरुवातीला सिक्स एक्स आहेत परंतु वाय आहेत का, कारण आपल्याला एक्स आणि वाय हे लेफ्ट साईडला पाहिजेत. ओके, आणि एक्स वाय नसलेली टर्म म्हणजेच कॉन्स्टंट टर्म राईट साईडला पाहिजे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, हे मायनस फाईव्ह वाय जे आहे या मायनस फाईव्ह वायला दोघांना पण इकडे आणावं लागेल, म्हणजे इकडे मायनस फाईव्ह वाय आहे तर या ठिकाणी हे काय होईल, प्लस फाईव्ह वाय, प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू, हे एट तर राईट साईडलाच आहेत, हे आहे तसे राहतील. इक्वेशन नंबर टू, याच्यावरून ए वन काय येणार आहे या ठिकाणी फोर येईल, बी वन काय येणार आहे हा थ्री येणार आहे, आणि सी वन हा काय आहे फोर आहे. नेक्स्ट ए टू, ए टू विल बी सिक्स. नेक्स्ट बी टू, बी टू फाईव्ह, अँड लास्ट सी टू, सी टू इज एट. नाव वी विल कॅल्क्युलेट डिटर्मिनेंट. ओके, डिटर्मिनेंट मीन्स ए वन ए टू, बी वन बी टू, मीन्स ए वन मीन्स फोर, ए टू मीन्स सिक्स, नेक्स्ट बी वन थ्री अँड बी टू फाईव्ह. ओके, नाव कॅल्क्युलेट द डिटर्मिनेंट. ओके, फोर मल्टिप्लाय फाईव्ह, फोर फाय जा ट्वेंटी. ओके, और फोर मल्टिप्लाय फाईव्ह मायनस साईन, सिक्स मल्टिप्लाय थ्री, सिक्स मल्टिप्लाय थ्री, फोर फाय जा ट्वेंटी मायनस सिक्स थ्री जा, सिक्स थ्री जा एटीन. काय आले सब्ट्रॅक्शन, ट्वेंटी मायनस एटीन टू, मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनेंट मीन्स डी इज इक्वल टू टू. नाव व्हॅल्यू ऑफ डी एक्स, व्हॅल्यू ऑफ डी एक्स, डी एक्स इज इक्वल टू, डी एक्सची व्हॅल्यू करताना काय करणार, सुरुवातीला डिटर्मिनेंट लिहिताना, डिटर्मिनेंट लिहिताना आपल्याला एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करायचे आहेत, म्हणजे या ठिकाणी फोर आणि सिक्स जे आहेत हे रिप्लेस करायचे आहेत, म्हणजे चेंज करायचे आहेत. याच्याऐवजी कोण येणार आहे, या ठिकाणी सी वन आणि सी टू येणार आहे. मग सी वन म्हणजे कोण आहे, फोर आणि एट, म्हणजे आपल्याला डी एक्स काढताना हे एक्सचे जे कोएफिशियंट आहेत हे रिप्लेस करायचे आहेत सी वन आणि सी टूने, म्हणजे फोर आणि एटने. मग राहिले काय, बी वन आणि बी टू आपल्याला आहे तसेच घ्यायचे आहेत, या ठिकाणी थ्री आणि फाईव्ह, म्हणजे थ्री आणि या ठिकाणी फाईव्ह. याला सॉल्व करूया, डी एक्स इज इक्वल टू फोर मल्टिप्लाय फाईव्ह मायनस एट मल्टिप्लाय थ्री. ओके, याचा मल्टिप्लिकेशन करूया, फोर फाय जा ट्वेंटी, अँड नेक्स्ट एट थ्री जा. ओके, आठ त्री चोवीस, ट्वेंटीमधून ट्वेंटी फोर मायनस होणार नाही, तर आपण ट्वेंटी फोरमधून ट्वेंटी करूया, काय राहिले फोर, आणि बिगर नंबरचे साईन देऊया याला, म्हणजे मायनस फोर, कारण बिगरमधून स्मॉलर मायनस केलेला आहे. नेक्स्ट डी वाय, डी वाय कसा कॅल्क्युलेट करणार, डी वाय कॅल्क्युलेट करताना आपण कोएफिशियंट कोणाचे चेंज करणार आता, ज्यावेळेस वाय असेल त्यावेळेस वायचे कोएफिशियंट चेंज करायचे, म्हणजे वायचे कोएफिशियंट म्हणजेच कोणाला चेंज करायचं, या ठिकाणी जे बी वन आणि बी टू आहेत याच्याऐवजी काय घेणार आपण सी वन आणि सी टू, कारण ज्यावेळेस वायचे चेंज करायचे त्यावेळेस ए वन आणि ए टू आहे तसेच राहणार, म्हणजे हे फोर आणि सिक्स आहे तसेच राहणार आता, फोर बाय सिक्स, आणि चेंज कोण होणार, हे बी वन आणि बी टू, बी वन आणि बी टू या दोघांच्याऐवजी काय लिहिणार आपण वायचे कोएफिशियंट चेंज करायचे आहेत, म्हणजेच कोण काय लिहायचे सी वन आणि सी टू, म्हणजेच फोर बाय एट, फोर बाय एट. याला सॉल्व करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, सुरुवातीला काय येईल, फोर मल्टिप्लाय एट, फोर मल्टिप्लाय एट मायनस सिक्स मल्टिप्लाय फोर, सिक्स मल्टिप्लाय फोर, आठ चौक बत्तीस मायनस सहा चौक चोवीस, मी सिक्स फोर जा चोवीस, किती राहिले इथं मायनस, सॉरी बिगरमधून स्मॉलर मायनस करा, थर्टी टूमधून मायनस करा एट. ओके, मीन्स डी वाय इज इक्वल टू एट, डी वायची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे एट मिळाली आहे. नंतर आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करायची, एक्सची व्हॅल्यू कशी फाईंड करणार, एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवाइड बाय डी, व्हॅल्यू ऑफ डी एक्स, व्हॅल्यू ऑफ डी एक्स मायनस फोर, मायनस फोर, व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी इज टू. ओके, व्हॅल्यू ऑफ डी इज टू, देअर फोर एक्स इज इक्वल टू फोर वन जा फोर, फोर टू जा मीन्स मायनस टू. ओके, नेक्स्ट वाय, व्हॅल्यू ऑफ वाय, फॉर्म्युला, फॉर्म्युला काय आहे डी वाय बाय डी, वाय इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डी वाय, व्हॅल्यू ऑफ डी वाय इज एट, अँड व्हॅल्यू ऑफ डी इज टू, टू वन जा टू, टू फोर जा एट, मीन्स वाय इज इक्वल टू फोर. ओके, राईट डाऊन द इन द सोल्युशन फॉर्म, एक्स कॉमा वाय इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस ग्रॅमर्स, सॉरी दिस इक्वेशन, मायनस टू कॉमा फोर.
ओके. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ दिस सोल्यूशन बाय यूजिंग क्रैमर्स रूल. नाउ स्टार्ट द एग्जाम्पल नंबर 3. ओके, एग्जाम्पल नंबर 3, एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस 1, 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की हे जे दोन इक्वेशन्स आहेत हे स्टँडर्ड फॉर्म बरोबर मीन्स कम्पेरिंग विथ एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी हे दोघं याच्याबरोबर तुलना आपल्याला तो याची कम्पॅरिझन करायची आहे, तुलना करायची आहे आणि याच्यावरून आपल्याला सुरुवातीला हे या फॉर्ममध्ये आहे का दिलेलं इक्वेशन पाहायचं आहे. जर असेल तर याच्यामध्ये या फॉर्ममध्ये करण्याची गरज नाही कारण ते ऑलरेडी आहे तसं. जर नसेल तर त्याच्यामध्ये त्या फॉर्ममध्ये करून घ्यायचं जसं की आपण एक्झाम्पल नंबर 2 केलं होतं ते. तर याच्यावरून आपण सुरुवातीला व्हॅल्यूज लिहून घेऊया. A1 काय आहे ते, A1 म्हणजे सुरुवातीची एक्सचा कोएफिशियंट, पण या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट काही नाही म्हणजेच तो काय आहे 1 आहे. नेक्स्ट B1 म्हणजे वायचा कोएफिशियंट असेल या ठिकाणी 2 आणि लास्ट 1 आहे C1 म्हणजेच या ठिकाणी लास्ट टर्म मीन्स मायनस 1. ज्यावेळेस मायनस साईन असेल तर त्यावेळेस ते मायनस साईनसुद्धा याच्याबरोबर घ्यायचं आहे. नेक्स्ट A2, व्हॅल्यू ऑफ A2 इज इक्वल टू A2 मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स 2, व्हॅल्यू ऑफ B2 मायनस 3 आणि लास्ट व्हॅल्यू ऑफ C2 इज 12. ओके, याच्यावरून आपल्याला सुरुवातीला डिटर्मिनंट घेऊया. डिटर्मिनंटमध्ये आपण कोणत्या व्हॅल्यू घेत असतो, A1 B1 A2 B2. तर A1 काय आहे 1, B2 काय आहे या ठिकाणी 2, A2 काय आहे 2 आणि व्हॅल्यू ऑफ B2 मायनस 3. याला आपण सॉल्व करून घेऊया. याच्यावरून डीची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. डी इज इक्वल टू काय मिळेल, 1 × (-3) − 2 × (2). ओके, याचं मल्टिप्लिकेशन 1 × (-3) मीन्स −3. मायनस साईन ॲज इट इज, 2 × (2) = 4. 1 इथे आले −3 आणि −4 दोनही मायनस आहेत तर दोघांची काय होईल ॲडिशन आणि त्यांना मायनस साईन. ओके, मीन्स डी इज इक्वल टू −7. नेक्स्ट dx, व्हॅल्यू ऑफ dx करताना आपण काय करतो, जे एक्सचे व्हॅरिएबल आहेत एक्सचे कोएफिशियंट आहेत ह्या त्यांना आपण चेंज करतो. म्हणजेच कोणते व्हॅरिएबल आहेत ते, सॉरी कोणते कोएफिशियंट आहेत ते, एक्सचे कोएफिशियंट कोणते आहेत या ठिकाणी A1 आणि A2 आहेत. तर आपल्याला ह्यांना चेंज करायचे आहेत, पण हे केव्हा चेंज करायचे, ज्यावेळेस आपण dx काढतो त्यावेळेस. ओके, मग यांना चेंज करून या ठिकाणी काय लिहिणार आपण, C1 आणि C2. तर C1ची व्हॅल्यू काय आहे या ठिकाणी, −1 आहे सुरुवातीला, −1 आणि C2 12. ओके, नंतर B1 आणि B2 आहे तशीच राहतील, म्हणजे −2 आणि −3, म्हणजे या ठिकाणी काय येईल, 2 − 3. तर आपल्याला यांच्यामध्ये यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशन काय येईल, dx इज इक्वल टू −1 × −3. ओके, मायनस हे मायनस वन आहे, मल्टिप्लाय हे −3 आहे, म्हणजे ह्याला ब्रॅकेट यूज करावं लागेल कारण दोन साईन एकत्र येऊ लागले. नंतर मायनस साईन ॲज इट इज, हे फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आहे आणि नंतर 12 × 2. ओके, या ठिकाणी −1 × −3 म्हणजेच काय राहील, −+3 होईल, −12 × 2 12 × 2 = 2, 12 × 2 = 24 होईल. 3 × 24 मायनस होणार नाही, तर 24 × 3 मायनस करू, 21, आणि जे ॲन्सर येईल त्याला बिगर नंबरचं साईन मायनस, म्हणजेच काय आले, dx 21. नाव dy कॅल्क्युलेट कसं करणार, तर आता या ठिकाणी dy कॅल्क्युलेट करताना आपण व्हॅरिएबल कोएफिशियंट कोणाचे चेंज करणार आहोत, आता वायचे कोएफिशियंट चेंज करायचे, म्हणजे b1 आणि b2 यांच्या जागी काय ठेवणार आहेत, c1 आणि c2. तर यावेळेस a1 आणि a2 आहे तसेच, म्हणजे a1 आणि a2 2, आणि याच्याऐवजी काय लिहिणार, c1 आणि c2, म्हणजे c1 − 1 आणि c2 12. पुन्हा या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला यांचे व्हॅल्यू फाईंड करायचे आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये 1 × 12 −2 × −1. ओके, ज्या ठिकाणी मायनस साईन येईल त्या ठिकाणी ब्रॅकेट यूज करा, 1 × 12 −2 × −2. ओके, 12 + 2 = 14, मीन्स dy इज इक्वल टू 14. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ x अँड y. तर फॉर्म्युला फॉर x इज इक्वल टू dx/d. व्हॅल्यू ऑफ dx, वॉट इज व्हॅल्यू ऑफ dx, 21 −21 डिवाइड बाय व्हॅल्यू ऑफ d −7. ओके, −7
दिस माइनस माइनस गेट कैंसल, सेवन वन जा सेवन, सेवन थ्री जा मीन्स एक्स इज इक्वल टू थ्री. नाउ वैल्यू ऑफ वाई, वैल्यू ऑफ वाई, वैल्यू ऑफ वाई मीन्स फॉर्मूला डी वाई बाय डी. वैल्यू ऑफ डी वाई, व्हाट द वैल्यू ऑफ डी वाई, 14. एंड वैल्यू ऑफ डी, वैल्यू ऑफ डी माइनस सेवन. ओके मीन्स वाई इज इक्वल टू सेवन वन जा सेवन, सेवन टू जा बट दिस माइनस साइन स्टील. ओके मीन्स वाई इज इक्वल टू माइनस टू. देन राइट द फाइनल आंसर, एक्स कॉमा वाई इज इक्वल टू वैल्यू ऑफ एक्स थ्री एंड वैल्यू ऑफ वाई माइनस टू. ओके दिस इज द रिक्वायर्ड सोल्यूशन फॉर दिस साइमल्टेनियस इक्वेशन. नाउ एग्जाम्पल नंबर फोर. Given example is in standard form. Okay, now compare this equation, this given equations with the standard form. Standard form means ax plus by is equal to c. आपण दिलेले जे दोन इक्वेशन्स आहेत या स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपेअर करून पाहायचं आहे की ते दिलेले इक्वेशन्स या फॉर्ममध्ये आहेत का. ओके दिलेले इक्वेशन या फॉर्ममध्ये आहेत तर आपण याच्यावरून ए वन बी वन सी वन म्हणजेच फर्स्ट इक्वेशनसाठी आणि ए टू बी टू आणि सी टू म्हणजे सेकंड इक्वेशनसाठीचे कोएफिशियंट आपण इथे लिहिलेले आहेत. ओके या ठिकाणी सिक्स बी वन मायनस फोर आणि सी वन मायनस ट्वेल्व या ठिकाणी व्हॅल्यू लिहिली आहे. ए टू एट या ठिकाणी एट आहे, बी टू मायनस थ्री आहे आणि सी टू मायनस टू आहे. याच्यावरून आपण डिटर्मिनंट डी काढलेला आहे. डीचे व्हॅल्यू घेताना ए वन ए टू सिक्स आणि एट, सिक्स एट आणि बी वन बी टू म्हणजेच मायनस फोर मायनस थ्री ही व्हॅल्यू घेतली आहे. याच्यावरून डिटर्मिनंट सिक्स मल्टीप्लाय मायनस थ्री. ओके सिक्स मल्टीप्लाय मायनस थ्री मायनस साईन एट मल्टीप्लाय मायनस फोर, एट मल्टीप्लाय मायनस फोर यांचं मल्टिप्लिकेशन सिक्स थ्री जा एटीन बट दिस मायनस साईन स्टील. नेक्स्ट मायनस मल्टीप्लाय मायनस मीन्स प्लस, एट मल्टीप्लाय फोर थर्टी टू, थर्टी टू मायनस एटीन. ओके बिगरमधून स्मॉलर मायनस केला कारण एक प्लस आहे एक मायनस आहे, थर्टी टू मायनस एटीन फोर्टीन. ओके मीन्स व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 14. नाव डी एक्स, आता डी एक्स काढताना आपण काय करतो की जे एक्सचे कोइफिशियंट आहेत म्हणजेच ए वन आणि ए टू यांना रिप्लेस करतो कोणा कशाने, सी वन आणि सी टूने. म्हणजे या ठिकाणी सी वन आणि सी टूचे व्हॅल्यूज मायनस ट्वेल्व आणि मायनस टू या व्हॅल्यू ठेवलेल्या आहेत. मीन्स डी एक्स इज इक्वल टू त्यावेळेस बी वन आणि बी टू हे आहे तसेच राहिलेले आहेत. ओके मायनस फोर मायनस थ्री, डी एक्स इज इक्वल टू मायनस ट्वेल्व मल्टीप्लाय मायनस ट्वेल्व मल्टीप्लाय मायनस थ्री, मायनस मल्टीप्लाय मायनस काय होईल प्लस, ट्वेल्व मल्टीप्लाय थ्री थर्टी सिक्स. नेक्स्ट हे मायनस साईन आहे तसंच पुढे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल मायनस टू मल्टीप्लाय मायनस फोर. दोनही ठिकाणी मायनस मायनस आहेत, ज्या ज्या ठिकाणी मायनस येईल त्या ठिकाणी ब्रॅकेट यूज करायचा. ओके म्हणजे कन्फ्युजन होणार नाही त्या ठिकाणी किंवा चूक होणार नाही. हे मायनस मल्टीप्लाय मायनस प्लस प्लस आणि ट्वेल्व मल्टीप्लाय थ्री थर्टी सिक्स. ओके हे मायनस मल्टीप्लाय मायनस पुन्हा प्लस झाले, हे मायनस आहे तसेच राहिले आणि हे मायनस मल्टीप्लाय मायनस प्लस मीन्स टू फोर जा एट, थर्टी सिक्स मायनस एट थर्टी ट्वेंटी एट. ओके मीन्स दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी एक्स. नेक्स्ट डी वाय, डी वाय करताना आपण डिटर्मिनंट लिहिताना काय करतो डी वायसाठी त्यावेळेस ए वन आणि ए टू जे आहेत हे आहे तसे लिहितो, परंतु बी वन आणि बी टू म्हणजे शेवटचे जे बी वन आणि बी टू आहेत त्याच्याऐवजी या ठिकाणचे जे बी वन आणि बी टू आहेत त्याच्याऐवजी आपण काय लिहितो म्हणजे वायचे कोएफिशियंट जे आहेत बी वन बी टू याच्याऐवजी आपण काय लिहितो सी वन सी टू, सी वन मायनस ट्वेल्व सी टू मायनस टू. याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन सिक्स मल्टीप्लाय मायनस टू. ओके नंतर मायनस साईन फॉर्म्युल्यामध्ये जे आहे ते. नेक्स्ट एट मल्टीप्लाय मायनस ट्वेल्व, एट मल्टीप्लाय मायनस ट्वेल्व यांचं मल्टिप्लिकेशन करून घेतलं सिक्स मल्टीप्लाय टू सिक्स टू जा ट्वेल्व परंतु हे मायनस आहे मायनस ट्वेल्व. नेक्स्ट मायनस मल्टीप्लाय मायनस प्लस होईल बऱ्याटी शहाण्णव. ओके ट्वेल्व एट जा नाईन्टी सिक्स, दो इथं एक मायनस आहे एक प्लस आहे, बिगरमधून स्मॉलर मायनस केला एटी फोर मीन्स व्हॅल्यू ऑफ डी वाय. नंतर फॉर्म्युला एक्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला डी एक्स बाय डी, डी एक्सची व्हॅल्यू ट्वेंटी फोर आहे सॉरी ट्वेंटी एट आहे आणि डीची व्हॅल्यू फोर्टीन, फोर्टीन टू जा ट्वेंटी एट. ओके मीन्स एक्स इज इक्वल टू टू. नेक्स्ट वाय इज इक्वल टू फॉर्म्युला डी वाय बाय डी, व्हॅल्यू ऑफ डी वाय एटी फोर अँड व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी इज हिअर. ओके फोर्टीन मीन्स डी वाय बाय डी एटी फोर बाय फोर्टीन, फोर्टीन सिक्स झा म्हणजे बार चौदा चौदा सख चौऱ्याऐंशी. ओके नेक्स्ट वाय इज इक्वल टू सिक्स मीन्स एक्स कॉमा वाय इज इक्वल टू टू कॉमा सिक्स. ओके दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर दिस इक्वेशन्स. यानंतर एक्झाम्पल नंबर फाईव्ह. ओके
दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का ते सुरुवातीला पाहिजे. कंपेरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. दिलेलं एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे तर आपण याच्यावरून ए वन बी वन आणि सी वन यांचे व्हॅल्यू लिहून घेऊया. ए वन फोर बी वन मीन्स कोएफिशियंट ऑफ एन सिक्स नेक्स्ट 54. आता या ठिकाणी आपल्याला ए एक्स वगैरे न देता सॉरी एक्स आणि वाय न देता एम आणि एन हे कोएफिशियंट दिलेले आहेत. ओके म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आता एक्स वगैरे असेल त्या ठिकाणी आपल्याला एम आणि एन वापरावं लागेल. नेक्स्ट ए टू थ्री बी टू टू अँड सी टू 28. ओके फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट 4/3 अँड 6 अँड 2. डिटर्मिनंटमध्ये आपण ए वन ए टू आणि बी वन बी टू यांचे व्हॅल्यू घेतो. याच्यामध्ये कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 2 − 3 × 6. आता हे तुमचं रिव्हिजन जास्त जेव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला हे असं लिहिण्याची सुद्धा गरज पडणार नाही. ओके डायरेक्ट तुम्ही 4 × 2 = 8 असंही लिहू शकता. −3 × 6 = 18 हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता असं. ओके 8 + 8 = 18 मीन्स −10. बिगरमधून स्मॉलर मायनस केला आणि बिगर नंबरचं साईन. ओके नेक्स्ट डी एक्स. डी एक्ससाठीचा डिटर्मिनंट आपल्याला पाहायचा आहे. डी एक्ससाठी आपण काय करतो, डी एक्स काढताना एक्सचे कोएफिशियंट रिप्लेस करतो. पण कशाने रिप्लेस करतो, सी वन आणि सी टूने. म्हणजेच 54 आणि सी टू 28. ओके आणि या ठिकाणी काय लिहिणार, इकडे 6/2. बी वन आणि बी टू आहे तसेच राहतील. ओके बी वन आणि बी टू. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन 54 × 2 − 28 × 6. ओके या ठिकाणी मल्टिप्लिकेशन काय येईल, याचं 54 × 2 = 108 येईल. ओके 6 × 8 = 168. ओके 108 × 168 मायनस होणार नाही, तर आपण 168 × −108 करूया. म्हणजे 8 − 8 = 0 होईल. 6 − 1. ओके म्हणजेच काय येणार आहे याचं आन्सर 60. ओके आन्सर इज 60 मीन्स डी एक्स इज इक्वल टू −60. नाव डी वाय. डी वाय इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डी वाय. आता डी वाय कसा घेणार डिटर्मिनंट सुरुवातीला, जे एक्सचे कोएफिशियंट आहेत म्हणजेच आता इथं एक्स आणि वाय न म्हणता किंवा इथं एम न म्हणता, आपल्याला इथं एक मिस्टेक झालेली आहे की इथं एक्स न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे एम आणि इथं वाय न घेता आपल्याला या ठिकाणी काय घ्यायचं आहे एन. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक झालेली, एक्स आणि वाय याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे एम आणि एन घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण डी एम घेतला, नंतर डी एन. डी एन घेताना आपण काय करणार आहेत, आता एनचे कोएफिशियंट रिप्लेस करणार आहेत. एनचे कोएफिशियंट काय आहेत, बी वन आणि बी टू. याच्याऐवजी आपण काय घेणार आहेत या ठिकाणी सी वन आणि सी टू. सी वन काय आहे 54. सुरुवातीला ए वन आणि ए टू आहे तसेच राहतील, परंतु 4/3 आणि सी वन सी टू. सी वन काय आहे 54 आणि सी टू 28. नेक्स्ट मल्टिप्लिकेशन डी एन इज इक्वल टू 4 × 28 − 3 × 54. ओके राईट डाऊन द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू. 4 × 8 = 32 + 3 + 2 = 8 + 1 = 3 = 11. ओके 4 × 3 = 12 + 3 = 15 + 1 = 16. ओके सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येईल, या दोनमधून हे दोन वजा होतील. आता 112 मधून 162 वजा होणार नाही, तर आपण याच्यामधून हे वजा करू. 2 − 2 = 0. 6 − 1 = 5 1 − 1 = 0. बिगर नंबर साईन. म्हणजेच डी एन इज इक्वल टू काय आलेलं आहे आपल्याला −50. ओके याच्यावरून आपल्याला एम आणि एन यांची व्हॅल्यू फाईंड करायची होती. आता एक्स आणि वाय न वापरता आपल्याला काय यूज करायचे, एम आणि एन. ओके एमची व्हॅल्यू फाईंड करताना डी एम बाय डी व्हॅल्यू ऑफ डी एम −60 आणि व्हॅल्यू ऑफ डी −10. मायनस मायनस कॅन्सल, 10 × 6 = 60 मीन्स एम इज इक्वल टू 6. नाव व्हॅल्यू ऑफ एन. ओके हाऊ टू फाईंड व्हॅल्यू ऑफ एन. एन इज इक्वल टू डी एन डिवाइड बाय डी. एन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ डी एन −50 डिवाइड बाय व्हॅल्यू ऑफ डी −10. ओके मायनस मायनस कॅन्सल. ओके
टेन फाइव जा 50 मीन्स एन इज इक्वल टू 5 देयर फोर एम कॉमा एन इज इक्वल टू 6.5 ओके दिस इज द रिक्वायर्ड सोल्यूशन फॉर दिस टू इक्वेशन्स. नाउ लेट्स स्टार्ट द लास्ट एग्जाम्पल ऑफ दिस प्रॅक्टिस सेट 1.3 ओके. सुरुवातीला आपल्याला या दिलेल्या इक्वेशनला कम्पेअर करायचं आहे दिलेल्या फॉर्ममध्ये. सुरुवातीचं इक्वेशन आहे परंतु इक्वेशन 2 ओके म्हणजे 2x + 3y इज इक्वल टू 2 याला इक्वेशन नंबर 1 देऊया. आणि हे जे इक्वेशन आहे इक्वेशन एक्स वाय बाय 2 इज इक्वल टू 1/2 हे इक्वेशन 2 या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 आहे. आपण आहे तसे जरी याचे कोएफिशिएंट घेतले तरी चालतील परंतु हा थोडं कॅल्क्युलेशन करताना थोडेसे प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळे आपण काय करूया किंवा अवघड वाटेल काही जणांना त्याच्यामुळे आपण काय करूया या डिनॉमिनेटरमध्ये जो 2 आहे हा रिमूव्ह करूया. अशा टाईपचं एक्झाम्पल आपण या अगोदरची प्रॅक्टिस सेट 1.2 आपण पाहिलं होतं की डिनॉमिनेटर कसा रिमूव्ह केला होता तो ओके. तर इक्वेशन 2 मल्टिप्लाय ह्या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू. कितीने मल्टिप्लाय करणार? मल्टिप्लाय बाय आपल्याला रिमूव्ह काय करायचं आहे 2 रिमूव्ह करायचं आहे तर आपण ह्याला 2 मल्टिप्लाय करू. म्हणजे इक्वेशन 2 काय येईल मग 2x - 2y/2 इज इक्वल टू 2 × 1/2 हे 2 गेट कॅन्सल होतील म्हणजे राहिले काय मग इथं हे 2x - y इज इक्वल टू 1 ओके. दिस इक्वेशन नंबर 3. नाव फ्रॉम ओके फ्रॉम इक्वेशन 1 & 3 आता आपल्याला इक्वेशन कोणते यूज करायचे आहे तर इक्वेशन 1 & इक्वेशन 3 या दोघांचा यूज करायचा आहे सुरुवातीला. ओके देन कंपेरिंग इक्वेशन 1 & 3 व्हॅल्यू ऑफ a1 इज इक्वल टू 2. नेक्स्ट b1 इज इक्वल टू 3 अँड c1 इज इक्वल टू 2. नेक्स्ट फ्रॉम इक्वेशन 3 a2 ओके a2 इज 2 ओके. नेक्स्ट b2 इज -1 या ठिकाणी y ची व्हॅल्यू काय नाही म्हणजेच त्या ठिकाणी काय आहे 1 आहे म्हणजेच -1 अँड c1 इज इक्वल टू 1 ओके. नाव डिटर्मिनंट d इज इक्वल टू काय येईल a1 a2 मीन्स 2/2 आणि b2 3/-1 ओके. याच्यावरून याचे कॅल्क्युलेशन करूया डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल 2 × -1 ओके −2 × 3 ओके. व्हॉट इज व्हॅल्यू 2 × -1 − 2 मायनस दिस मायनस ॲज इट इज 2 × 3 = 6 ओके. मीन्स d = −2 − 6 दोन्हीही मायनस मायनस आहे दोन्ही मायनस मायनस असतील तर त्यावेळेस काय करणार दोघांची ॲडिशन करून दोघांना मायनस आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डी. नाव व्हॅल्यू ऑफ dx कसे काढणार dx काढताना आपण डीमध्ये जे डिटर्मिनंटमध्ये आहे त्याचे x जे कोइफिशियंट आहे ते रिप्लेस करतो. कशाने रिप्लेस करतो c1 आणि c2 म्हणजेच काय येईल त्या ठिकाणी 2 1. नंतर b1 आणि b2 आहे तसेच 3 − 1 याच्यावरून आपण dx ची व्हॅल्यू फाईंड करूया. dx इज इक्वल टू 2 × −1 मायनस साईन 1 × 3 नेक्स्ट 2 × 1 − 2 नेक्स्ट 3 × 1 = 3 −2 − 3 −5 मीन्स dx इज इक्वल टू −5. नेक्स्ट dy इज इक्वल टू dyचा डिटर्मिनंट कसा बनवणार dyचा डिटर्मिनंट बनवताना जे yचे कोएफिशियंट आहेत ते आपल्याला रिप्लेस करायचे आहेत. yचे कोएफिशियंट म्हणजे b1 आणि b2 म्हणजे 3 आणि −1 हे रिप्लेस करायचे आहेत कशाने 2 आणि 1 ने त्यावेळेस हे 2 आणि 2 हे आहे तसे राहणार आहेत a1 आणि a2 म्हणजे या ठिकाणी 2 आणि 2 आहे तसे राहणार आणि आपण रिप्लेस कुणाचे करणार आहे तर ह्या वायचे कोएफिशियंट म्हणजेच काय घेणार वायचे कोएफिशियंटच्या ऐवजी c1 आणि c2 ओके. या ठिकाणी c1 झालेलं आहे c1 c2 म्हणजे 2/2 & 1 मीन्स dy इज इक्वल टू ओके 2 × 1 − 2 × 2 ओके. वेल 2 × 1 = 2
टू टू जा फोर, ओके मीन्स टू माइनस टू, सॉरी टू माइनस फोर माइनस टू, बिगरमधून स्मॉलर माइनस होईल या ठिकाणी टू माइनस फोर, ओके. नेक्स्ट डी वाय, डी वाय इज इक्वल टू मायनस टू. ओके, याच्यावरून आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाईंड करायची. व्हॅल्यू ऑफ एक्स कशी फाईंड करणार? एक्स इज इक्वल टू डी एक्स बाय डी. डी एक्स ची व्हॅल्यू काय आहे? डी एक्स ची व्हॅल्यू, व्हॅल्यू ऑफ डी एक्स, ओके, मायनस टू, ओके, मायनस फाईव, ओके, मायनस फाईव. व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी मायनस एट, ओके, मायनस एट. मायनस मायनस गेट कॅन्सल, मीन्स एक्स इज इक्वल टू फाय बाय एट. ओके, नेक्स्ट डी वाय, मीन्स वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू डी वाय डिवाइड बाय डी. व्हॅल्यू ऑफ डी वाय, व्हॅल्यू ऑफ डी वाय मायनस टू, ओके, अँड व्हॅल्यू ऑफ डी, व्हॅल्यू ऑफ डी इज हिअर मायनस एट. ओके, मायनस मायनस गेट कॅन्सल, टू वन जा टू, टू फोर जा एट, मीन्स वाय इज इक्वल टू वन बाय फोर. ओके, फायनल ॲन्सर एक्स कोमा वाय इज इक्वल टू, ओके, व्हॅल्यू ऑफ एक्स फाय बाय एट, अँड व्हॅल्यू ऑफ वाय वन बाय फोर. ओके, दिस इज द फायनल ॲन्सर फॉर दिस इक्वेशन्स. ओके, इन दिस वे वी हॅव कम्प्लीटेड अवर प्रॅक्टिस सेट 1.3.